तात्पुर त्र्यंबकेश्वर मार्गावरील अयोध्या हॉटेल नजीक एका पादचाऱ्याचा बसच्या चाकाखाली येऊन भीषण अंत झाला। विनोद पांडुरंगराव कंधारकर असे या दुर्दैवी इसमाचे नाव आहे। अयोध्या हॉटेल नजीक दुभाजकावरून रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करताना तो त्र्यंबकेश्वरकडे जाणाऱ्या बसच्या मागील चाकात येऊन जागीच ठार झाला। या घटनेची माहिती मिळताच सातपूर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक शांतीलाल चव्हाण पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले। मृत कंधारकरला रुग्णवाहिकेतून जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले। यावेळी अरुण काळे यांनी परिसरात वारंवार होणाऱ्या अपघाताबद्दल चिंता व्यक्त केली। स्पीडब्रेकर बांधावी जेणेकरून रहदारी त्र्यंबक रोड असल्या कारणाने जोरात रहदारी असते, त्यामुळे अनेक वेळा अपघात होतात। या त्र्यंबक रोडला मात्र वाटतं की या 1-2 वर्षामध्ये 25 ते 30 अपघात झालेले आहेत, परंतु कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी कोणी शासन असेल किंवा महानगरपालिका असेल कुठल्या प्रकारची दखल या ठिकाणी घेत नाही। असेच अपघात होत आहेत आणि होत राहणार आहेत, याच्यावर आपण कुठली उपाययोजना करणार आहोत की नाही। मला निश्चित वाटतं की ही जर जी पंक्चर आहे ही जर बंद केली आणि सिग्नलची आणि स्पीडब्रेकरची जर व्यवस्था केली तर निश्चितच त्र्यंबक रोड हा सुरळीत आणि चांगला होऊ शकतो। परंतु ही जी मानसिकता आहे ती मानसिकता या ठिकाणी बदलली पाहिजे, जेणेकरून अनेक वेळा जीव जातील, या ठिकाणी लोक जातील, परंतु कुठल्याही प्रकारचं महानगरपालिका या ठिकाणी लक्ष देत नाही। घटनास्थळी बघ्यांची बरीच गर्दी झाल्याने ही गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना प्रयत्न करावे लागले। नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी परमेश्वर अंधळे, सातपूर।